नागपूरमधली एक संतापणारी बातमी आहे. नागपूरमध्ये 9 महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार केलेला आहे. शेजारी राहणाऱ्या नराधमानं 20 वर्षीय गर्भवतीवर बलात्कार केलाय. नागपूरमधली ही धक्कादायक आणि तितकाच संतापणारी ही घटना. 9 महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार करण्यात आलेला आहे. माणुसकीला काळी माफ असणारी घटना आहे. भेंडेले आउटमधील 20 वर्षीय गर्भवतीवर शेजारी राहणाऱ्या आरोपीनं बलात्कार केलाय. छोटू उर्फ मद्रासी मेश्राम असे या आरोपीचं नाव आहे. अधिक माहिती घेऊयात. प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रवीण, संदीप आपण पाहू शकतो एका पाठोपाठ एक रोज न्यूज ज्या आहेत येत आहेत. त्यामुळे ही घटना जी आहे ही सोनेगाव हद्दीमध्ये घडलेली आहे. सोनेगाव हद्दीमध्ये ही जी महिला होती पीडित, ही या ठिकाणी काम करायची शेतमजूर महिला होती आणि या परिसरामध्ये आरोपी काम करायचा. त्यामुळे ही घटना काल उघडकीस आली. आता एका पाठोपाठ एक 3 दिवस झाले या न्यूज येत आहेत, या घटना होत आहेत. त्यामुळे आपण पाहू शकतो सुरक्षा व्यवस्था आहे आहे की नाही या संदर्भात प्रश्न जे उपस्थित केले जात आहेत. पण या प्रकरणातला आरोपी जो आहे तो सापडलेला आहे आणि त्याच्याकडनं आणखी विचारपूस जे केली जात आहे. पण ही घटना जी आहे सोनेगाव पोलीस स्टेशनच्या आधी नागपूरपासून अवघ्या 10 किलोमीटर घडली आहे. अगदी धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेली या संपूर्ण माहितीबद्दल. नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. जम्मू काश्मीर मधली बातमी आहे. जम्मू काश्मीर मध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. लष्करानं 3 दहशतवाद्यांना घेरलेला आहे. शोपियान मध्ये ही चकमक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. लष्कराचं ऑपरेशन ऑल आउट अजूनही सुरूच आहे.